नमस्कार, मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ. आपल्या सगळ्यांची इच्छा असते की आपलं एक छोटंसं का होईना पण स्वप्नाचंच घर झालं पाहिजे. आणि घर घेणं म्हणजे आजच्या सध्याच्या काळामध्ये खूप टफ गोष्ट आहे. म्हणतात ना, माणसाकडे पैसा असेल तर माणूस झटकेपट काही घेऊ शकतो. पण तुमच्या ग्रहदशा जर तुमच्यावर काम नसेल करत तर तुमचे योग येऊनसुद्धा वापस जातात. आज मी प्रॉपर्टीविषयी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे, कारण खूप जणांचे लगातार प्रश्न असतात की घर घ्यायचं आहे आणि जागा घ्यायची आहे, हॉटेल टाकायचं आहे, भरपूर काही बिझनेस करायचा आहे, पण प्रॉपर्टी तयार होत नाही आहे. अशा वेळेस काय करायला पाहिजे? सगळ्यात आधी तुम्हाला असं वाटते की मला हे घ्यायचं आहे, तर तुमची इन्कम वाढवण्यावरती तुम्हाला फोकस करावा लागत असतो. सेकंड गोष्ट, कधी कधी सगळं काही गोष्टी असूनही आपले योग येत नाही फास्ट, की आपली म्हणतात ना खरेदी होत नाही आहे, घराची कामं होत नाही आहे. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे मॅम? आम्हाला असं वाटतं ना की छोटंसं तरी असे ना पण स्वतःचं घर झालं पाहिजे. घरातली स्त्री असो जेंट्स, कोणी पण हा उपाय करू शकता. मी एक मंत्र देणार आहे लक्ष्मी मातेचा, त्या मंत्राची तुम्ही चॅन्टिंग करू शकता. सर्वात मेन म्हणजे हा मंत्र ज्याला वाटतं की माझ्या नावाने प्रॉपर्टी झाली पाहिजे, माझ्या नावाने सगळं काही व्यवस्थित व्हायला पाहिजे, त्या व्यक्तीने रोज 21 वेळा या मंत्राची चॅन्टिंग करून लक्ष्मी मातेसमोर बसून मग घराच्या बाहेर तुम्हाला निघायचं आहे. पण लक्षात घ्या, जेव्हाही तुम्ही ही साधना करणार तुमच्या देवघरामध्ये या तुम्ही ऑफिसला करत आहे, कुठे करत आहे, अष्टलक्ष्मीचा फोटो असला पाहिजे. आता अष्टलक्ष्मी काय काम करतं आपल्यावर? अष्टलक्ष्मीमध्ये 8 लक्ष्मी असतात. गजलक्ष्मी, वीरलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, गज म्हणजे रुतबा वाढवणे, तुम्हाला जे पाहिजे ते देणं. अष्टलक्ष्मी तुम्ही ऑफिसला सुद्धा ठेवू शकता तुमच्या, या घरी जिथं तुम्ही सेवा करणार आहे. या फोटोसमोर बसून तुपाचा दिवा लावून तुम्हाला श्री लक्ष्मी नारायणाय दिव्यधाम, श्री लक्ष्मी नारायणाय दिव्यधाम या मंत्राचा जप करायचा आहे. आणि प्रॉपर्टीसाठी अष्टलक्ष्मीला प्रार्थना करायची. काही दिवसामध्ये बघा, कंटिन्यू 2-3 महिने तुम्ही चालू ठेवा, तुमचे योग येतील. फक्त तुम्हाला तुमची इच्छा ईश्वरांना सांगायची असते. जसं शुक्रवारच्या शुक्रवारी या महिन्यातून एखादा कोणता तरी शुक्रवार पकडा, गरिबांना पांढऱ्या कलरची मिठाई असते ना ते तुम्ही देणं सुरू करा. त्यांनी पण तुमचा शुक्र पण स्ट्रॉंग होईल आणि मेन म्हणजे कामामधले अडथळे दूर होतील आणि लक्ष्मी माता इझिली तुमचं काम करेल. जे लोन होत नाही, कोणाला मागत आहे, कोणी देत नाही, तर फटाफट कामं होणं सुरू होतील. पण प्लस तुमच्या कुलस्वामिनीला सुद्धा प्रार्थना करा. हा उपाय जेव्हा तुम्ही करणार तुमच्या प्रॉपर्टीमध्ये येणारे जे अडथळे आहे ते दूर जातील. फक्त ज्याला पाहिजे त्या व्यक्तीला हे करावं लागेल. याची अट एकच आहे ह्या मंत्राची, ज्याच्या नावावर खरेदी आहे तो पण करू शकतो. आता कधी कधी काही जेंट्स नाही ऐकत, काही लोकांच्या घरी ते मला क्लाइंट खूप जण म्हणतात की आमचे मिस्टर अध्यात्माला मानत नाही, तर घरच्या लक्ष्मीने जरी केलं तरी चालते. या प्रकारे छोट्या छोट्या ह्या सेवा करा. मी 100% सांगते तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतात. आता अष्टलक्ष्मी तुम्हाला कुठे मिळेल? माझ्याकडे मिळेल. मी विथ कुरिअर सर्व्हिस तुम्हाला देते. तुम्ही आपल्या स्वामी रिलायझेशन नंबरला व्हॉट्सअप करू शकता.